म्हटलं, आत्रेपासून तर सगळ्यांनी बाबासाहेबांना संविधानाचे शिल्पकार म्हटलं, आणि ह्या मादरचोदला नालायकाला आत्ताच कळालं का की बाबासाहेब ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते आणि संविधानामध्ये त्यांचा काय रोल नाही. तर हे राजकीय बोलणं आहे, या बोलण्याकडे कुणी लक्ष देऊ नये. आम्ही भीकभी घालत नाही, पण आता बोललाय तर सोडायचं कशाला, म्हणून त्याचं आम्ही आंदोलन करत आहोत. त्याच्या वक्तव्याला जास्त किंमत द्यायची आमची इच्छा नव्हती. बाळासाहेब नरेंद्र मोदींच्या कार्यालयातला त्यांचा जो सल्लागार आहे त्याने देखील मातोश्रीतली अशीच गरज उठलेली आहे की बाबा हे संविधानाचा बंदी करा पाहिजे. आम्ही आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आज कलेक्टर कचेरीवरून तुम्हाला ठणकावून सांगतो, या ठिकाणी आमची युती कोणावर असेल, आमची मित्रत्व कोणावर असेल, बाबासाहेबांच्या अस्थविनाशाबद्दल जर कुठलंही कुठल्याही नालायकाने बोललं तर युती राहिली, भीती राहिली, काय राहिली, गेली खड्ड्यात. आम्ही मात्र फाडून टाकल्याशिवाय राहणार नाही. संविधानाबद्दल कॉम्प्रोमाइज नाहीये. अशा पद्धतीच्या नालायक प्रवृत्तीचे लोक, विवेक ओबराय सारखे लोक जर संविधानाबद्दल बोलत असतील तर अशा लोकांवर कडक कारवाई व्हायला पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे. विवेक ओबराय असो अन्यथा कुलकर्णी असो, आज भारतीय संविधान किती मोठं आहे हे तुमच्या लक्षात येईल. एव्हरीवन प्लीज फॉलो, लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब द सम्यक क्रांती चॅनल. थँक्यू. कोंडव्याचे लोक इकडे या, थोडा तिकडे या. खरं म्हणजे आमचं आंदोलन हे एका मातृपिरूच्या विरोधामध्ये आपण घेतलेलं आहे. सुरेंद्र कुलकर्णी नावाचा एक धडकला नालायक किती शिव्या देवळ्यात तेव्हा कमी आहे. अशा नालायकांनी 27 जानेवारीला एक गरळ ओकली. ही गरळ म्हणजे भारतीय संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान काही नाहीये, ते हे नेहरूचं योगदान आहे, ते काँग्रेसचं योगदान आहे. आणि हे बाबासाहेब आंबेडकर फक्त ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते आणि नेहरूंना हे सगळं प्रेरण जात. अशा पद्धतीचा बिगर अक्कलखोर नालायक माणसांनी जी गरळ ओकलेली आहे, ती गरळ ओकल्यानंतर तमाम भारतातील तमाम नागरिकांना त्याची प्रचंड मोठी चीड निर्माण झालेली आहे. हा जो कुलकर्णी आहे हा कर्नाटकामध्ये राहणार आहे, तो आत्ताच काय बोलत नाही, नेहमी बाबासाहेबाबद्दल आपल्याबद्दल सातत्याने वेगवेगळी स्टेटमेंट करत असतो. एक तर तो महाराष्ट्रात कुठं राहायला पाहिजे तर त्याला 10 हाताचा रोहापूर दाखवला असतो, नेहमी त्याला काय असतो ते आणायचं आमच्या महिलांनी दाखवलं असतं. पण आता तो इतर राहतच नाही. ज्यावेळेस तो आमच्या तावडीत घावे त्या दिवशी त्याच्या अंगावर कपडा सुद्धा राहणार नाही, एवढं मात्र आमचं अभिवचन आहे. बाबासाहेबाबद्दल चुकीची भावनेने भाजपमधून हाकलून दिलं, म्हणून कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या एखाद्या लोकसभेचा आता राज्याचं जागा मोकळा झाल्यास त्याच्याबद्दल त्याची ओरणी लागेल. त्यासाठी काँग्रेसच्या बाजूने बोलायचं, काँग्रेसच्या बाजूने काहीतरी बोलायचं, नेहरूची स्तुती करायची, बाबासाहेबांचा आवाहन करायचा. हे घनेड काम केवळ आता होणाऱ्या 27 तारखेला राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये या कुलकर्ण्याची वर्णी लागावी यासाठी त्यांनी हे वक्तव्य राजकीय याच्यापुढे केलेलं आहे. काँग्रेसवाल्यांना खुश करण्यासाठी असं वक्तव्य केलं आहे हे आमचं सुस्पष्ट आरोप आहे. आणि त्यामुळं अशा पद्धतीचं वक्तव्य करणाऱ्या नालायकाला आपल्या पुणे शहरातील सगळ्या महिलांनी चपलांनी मार मार मारलेला, त्याचं धोबाड या ठिकाणी सडकलेलं आहे, त्यांचा प्रतिमेचं धन या ठिकाणी केलेलं आहे, त्याचा आपण निषेध करतो. या ठिकाणी भारतीय संविधान हे आपलं हृदय, आपलं हार्ट आहे, आपण श्वास घेतो संविधानामुळं, आपल्याला सन्मान आहे संविधानामुळं. संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलेलं आहे. बाबासाहेबांचं योगदान या संविधानामध्ये किती आहे, या भारतातली जगातले सगळे विद्वान हे सगळे मान्य करतात की बाबासाहेबच या देशाचे संविधानाचे निर्माते आहेत. या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सुद्धा या देशाचं संविधान बाबासाहेबांनी लिहिलंय. बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे संविधान असल्यामुळं त्या संविधानासमोर मी नतमस्तक होतो. चांगले चांगले लोक नतमस्तक होतात. नरेंद्र मोदी सांगतात की भारताचा धर्म ग्रंथ कुठला असेल मोठा तर तो भारतीय संविधान आहे. आणि अशा पद्धतीने पंतप्रधानापासून सगळ्याच संविधानाबद्दल एक वेगळ्या अंगाने बोलत असतील, एक आपुलकीने बोलत असतील किंवा आपली श्रद्धा व्यक्त करत असतील. आंबेडकर हे टिकूजी काही लोक नालायक लोक
जर अशा पद्धतीने गरळ उठत असतील ते बरोबर नाही. या ठिकाणी नजीकच्या काळामध्ये कुणी उक्त संविधानाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करतो. विवेक ओबराय नावाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयातला त्यांचा जो सल्लागार आहे त्याने देखील मातोश्रीची अशीच गरळ उठलेली आहे की बाबा हे संविधानाचा बदली करा पाहिजे. आम्ही आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आज कलेक्टर कचेरीवरून तुम्हाला ठणकावून सांगतो या ठिकाणी आमची युती कोणावर असेल आमची मित्रता कोणावर असेल. बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल जर कुठलाही कुठल्याही नालायकाने बोललं तर युती राहिली भीती राहिली काय राहिली गेली खड्ड्यात. आम्ही मात्र फाडून टाकल्याशिवाय राहणार नाही. संविधानाबद्दल कॉम्प्रोमाइज नाही आहे. अशा पद्धतीच्या नालायक प्रवृत्तीचे लोक विवेक ओबराय सारखे लोक संविधानाबद्दल बोलत असतील तर अशा लोकांवर कडक कारवाई व्हायला पाहिजे. त्यांना अटक झाली पाहिजे. विवेक ओबराय असो अन्यथा कुलकर्णी असो. आज भारतीय संविधान किती मोठं आहे हे तुमच्या लक्षात येईल. हे कशावर नरेंद्र मोदी साहेबांनी परवा रामाची पूजा केली त्याचं क्रेडिट कोणाला देणार आहे. त्याचं क्रेडिट भारतीय संविधानाला आहे. अरे भारतीय संविधान नसतं तर पंतप्रधान मोदी साहेबांनी प्रतिष्ठापना केली नसती. कारण की एखाद्या मागासवर्गीयाला अधिकार नाहीये मूर्तीची प्रतिष्ठापना करायची. तर भारतीय संविधानाने धार्मिक मूल्य धार्मिक अधिकार धार्मिक स्वातंत्र्य दिल्यामुळे मोदी साहेबांसारखा माणूस पंतप्रधान होऊ शकतो. मोदी साहेबांसारखा माणूस रामाची प्रतिष्ठापना करू शकतो. एक माळी समाज एक तेली समाजाचा हा माणूस त्या रामाची प्रतिष्ठापना करतो त्याचा क्रेडिट भारतीय संविधानाला जातो. आणि हे पंतप्रधानाने मान्य केले की बाबासाहेबांमुळेच मी पंतप्रधान झालेलो आहे. आणि म्हणून या देशातल्या सगळ्या देशवासियांनी लक्षात ठेवावं की भारतीय संविधान हे सर्वश्रेष्ठ संविधान आहे. भारतीय संविधानाला कुणी न तिकीट लावण्याचा प्रयत्न करू नये. अमेरिका पाश्चात्य देशातल्या लोकांनी अजून कधी संविधानाला हात लावला नाही. तिथं कधी बदल झाले नाही. काँग्रेसच्या काळापासून आतापर्यंत संविधानाच्या मूलभूत प्रश्नावर किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्यामध्ये अमेंडमेंट आणून बदल करण्यात आले पण मूळ ढाच्याला कधी हात लावला नाही. क्रेडिट बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. तमाम भारतातील मागासवर्गीय महिला दलित आदिवासी माळी तेळी कोळी या सर्वांना सन्मानाची वागणूक सन्मानाची वागणूक ही भारतीय संविधान देतं. सन्मानाच्या मागासवर्गीय माणसाला पंतप्रधान करतं. या संविधानाचं एवढं मूल्य आहे एवढं सर्व काय ताकद या संविधानाची आहे. म्हणून काही तुटपुंजे लोक जर संविधानावर बोलत असतील तर त्यांना मात्र त्यांची गय आम्ही केणार नाही. त्याला आम्ही तडपूड काढल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं कुणी असं म्हणत असेल हे संविधान बदली करणार आहे ते संविधान बदली करणार आहे संविधान यांच्या बापाने बदली होणार नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे निवडणुकीचा धंदा आहे. निवडणूक आली की संविधान बदली करणार आहे म्हणायचं. काँग्रेसवाल्याला धंदा कुठला उरणार नाहीये. काँग्रेसवाल्यांनी एकच आहे माहीत धरायचा. अरे आता संविधान धोक्यामध्ये आहे. अरे संविधान धोक्यामध्ये नाही तुम धोक्यामध्ये हो. तुमची अडचण झालेली आहे. काँग्रेसच्या काळामध्ये या संविधानाची पायमल्ली कितीतरी वेळा झालेली आहे ते आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं संविधान कधी धोक्यात नसतं रे. कारण की भारतातले कोट्यावधी लोक संविधान वाचवायला सक्षमपणे आपली छाती पुढे करून जीव गेला तर व्याप्त संविधानाच्या मूलभूत अधिकाराला मूलभूत ढाच्याला हात लावला तर याद राखा. हे सगळे चळवळीतले कार्यकर्ते आपलं रक्त ओतून संविधानाचं संरक्षण करतील एवढ्या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा पंतप्रधानांना माझी विनंती आहे. गृहमंत्र्याला माझी विनंती आहे. अमित शहाला संविधानाबद्दल अशा पद्धतीचे आडवे तिडवे वक्तव्य करणाऱ्या नालायक लोकांना त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. त्या नालायकांवाला अटक झाली पाहिजे. अशा पद्धतीची मागणी आम्ही या पद्धतीने आज या निदर्शनाच्या माध्यमातून करतो. पुन्हा एकदा या नालायक पिंड कुलकर्णीचं थोबाड सडकून आमच्या महिलांनी काढलं. तो चुकून पुण्यामध्ये आला तर ओबराय जरी चुकून पुण्यामध्ये आला की त्याला सुट्टी नाही बाळा म्हणे का. त्याला आपण सुट्टी देणार नाही. काय होईल ते जाईल. त्याला काय होईल ते जाईल. परंतु यांना मोकळा आपण जाऊ देणार नाही. जे जे संविधानाच्या संदर्भात राजकीय द्वेषापोटी धर्मद्वेषापोटी बोलणार असेल ते आम्ही खुपवून घेणार नाहीये. त्यामुळं याचा निषेध करतो आणि दोन शब्द पुढे करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.